नमस्कार मित्रांनो, वैशाली मुळे या चॅनेलवरती पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला अगदी झटपट होणारी फ्लावर बटाट्याची रसाभाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे. तर त्यासाठी आपल्याला इथे काय साहित्य लागेल ते आपण बघूयात. तर मी इथे 1/2 किलो फ्लावर घेतलेला आहे आणि तो मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये ठेवलेला आहे आणि या पद्धतीने बटाटा चिरून घेतलेला आहे. आणि फ्लावर मी इथे गरम पाण्यामधून थोडासा काढून घेतलेला आहे. 2 कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून, 1 टॅमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि 10 ते 12 मी इथे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. तर आपल्याला इथे काय करायचं आहे, ही कोथिंबीर, मिरच्या आणि लसूण बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरला. वाटण आपलं इथे वाटून तयार झालेलं आहे. आणि भाजीमध्ये आपल्याला इथे जे सुखे मसाले घालायचे ते मी तुम्हाला दाखवते. तर मी इथे ही लाल तिखट घेतलेला आहे 1 चमचा, 1 चमच्याला थोडंसं कमी घेतलंय. आणि 1 मोठा चमचा मी इथे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, 1/2 चमचा मी इथे धण्याची पावडर घेतलेली आहे आणि या धण्याच्या पावडरमध्ये माझा गरम मसाला आहे, 1/2 चमचा मी इथे हळद घेतली आणि 1/2 चमचा हिंग घेतलेला आहे. इथे कढईमध्ये मी 3 पळ्या तेल घालून घेतलेलं आहे. तर त्यामध्ये आता मी घालते 1/2 चमचा जिरं, 1/2 चमचा मोहरी. जिरं मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये आपल्याला घालायचे कांदा, कांदा चांगला परतून घ्यायचे. कांदा आपला इथे चांगला मऊसूत झालेला आहे. आता आपण त्यामध्ये हे आपले मसाले घालून घेऊयात. आणि ते देखील चांगले परतून घ्यायचेत. मसाले परतून झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला हे वाटलेलं वाटण घालायचं. आणि थोडंसं परतून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचं. टोमॅटो देखील चांगला परतून घ्यायचा. तुम्ही ते बघू शकता, मसाला आपला मस्त असा परतून झालेला आहे आणि टोमॅटो देखील चांगला गळलेला आहे. तर आता आपण इथे फ्लावर आणि बटाटा घालून घेऊयात. आता आपण इथे पाणी घालूयात. आपल्याला किती रसा हवाय त्यानुसार पाणी घालायचे. तर मी इथे 2 ग्लास पाणी घालते. हे बघा, तर
आता मीठ घालूयात चवीनुसार। एक 15 मिनिट आपण इथे भाजी शिजून देऊयात झाकण ठेवून। 15 मिनिट झालेले आहेत इथे, आता आपण झाकण काढून बघूयात। फ्लावर मध्ये आपल्या इथे थोडीशी कसर बाकी आहे, शिजलेलं नाही आहे अजून। अजून आपण इथे 10 मिनिट फ्लावर शिजून देऊयात आणि आपल्याला या स्टेजवरती दाण्याचा कूट घालायचा आहे भाजीमध्ये। तर मी इथे 2 चमचे घालते। पुन्हा इथे 10 मिनिट आपल्याला झाकण ठेवून आपली फ्लावरची रस्सा भाजी शिजून द्यायची। 10 मिनिट झालेले आहेत, आता आपण झाकण काढूयात। फ्लावर आपला इथे शिजलेला आहे, भाजी तयार झालेली आहे। आता वरून आपण इथे कोथिंबीर घालूयात। गॅस बंद करूयात। झटपट अशी फ्लावरची रस्सा भाजी आपली खाण्यासाठी इथे तयार आहे, नक्की ट्राय करा। आणि ही माझी आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमच्या कमेंट्स मला नक्की कळवा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।